नमस्कार मी शेर्वारी सब्स्क्राइब करा तिचा जाग्या न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील काळाखणीतून पंधरा दिवसात तेरा टन कचरा बाहेर काढण्यात आला आहे काळीखण ऐंशी टक्के स्वच्छ झाले पाण्यातील दुर्गंधी आता कमी झाली आहे सांगलीच्या काळाखणीतून कचरा काढण्यासाठी लोखंडी बॅकेट तयार करण्यात आले त्याचा वापर करून महापालिका कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवसात तेरा टन कचरा खणी बाहेर काढला आत्तापर्यंत काळी खण ऐंशी टक्के स्वच्छ झाले असून पाण्यातील दुर्गंधीही कमी झाल्या एकंदरीतच काळ्या खणीची मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळीखण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळक्यात सापडले यामुळे पाणी खराब होण्याबरोबर पाण्यामध्ये दुर्गंधीसुद्धा पसरत होती प्रदूषित काळीखण प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेनं लोखंडी बकेटच्या माध्यमातून काळी खण कचरामुक्त करण्याचा निश्चय केला या नियोजनामुळे तेरा फेब्रुवारीपासून काळीखंड प्रदूषण मुक्तीकडे वाटचाल करते दररोज महापालिकेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर स्वच्छता निरीक्षक पंकजा गोंधळे मुकादम गजनन शिंदे यांच्यासह अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांच्याकडून लोखंडी बॅकेट आणि यांत्रिक बोटीच्या माध्यमातून काळ्या खणीतील कचरा बाहेर काढला जातो तेरा फेब्रुवारीपासून सुरू असणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत आत्तापर्यंत तेरा टन कचरा महापालिकेच्या टीमनं बाहेर काढला यामुळे ऐंशी टक्के काळी खण कचरामुक्त झाले अजूनही उर्वरित कचरा काढण्याचं काम गतीनं सुरू असून लवकरच काळीखण शंभर टक्के कचरा आणि प्रदूषणमुक्त होणार आहे काळीखण स्वच्छता करण्यासाठी आमची यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करते पुन्हा खाणीमध्ये कचरा पडू नये याचीही दक्षता घेण्यात आली आहे काळ्या खणीमध्ये यापुढे कोणी कचरा टाकल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे सांगली प्रतिनिधी आतिष शावळे ब्युरो रिपोर्ट तीच सात जागर